सभागिणींचा मिळणारा उदंड प्रतिसाद, त्यांच्या आशीर्वादाची ताकद आणि शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरते आहे. कालचे सुद्धा आमचे दोन्ही कार्यक्रम अहमदपूर आणि संध्याकाळच्या वेळी बसमतचा जो झाला त्याला अभूतपूर्वाचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि आम्हाला विश्वास वाटतोय की एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही अनुभवाला मिळालं होतं त्यापेक्षा कितीतरी राजकीय बदल आता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्यायाने माहितीने अभिप्रेत आहे. सेमध्ये प्रत्येकाला अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज नको राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज राज्यभरामध्ये मुका आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. घडलेली घटना ही अत्यंत क्लेशकारक दुर्दैवी आम्हा सर्वांच्यासाठी निश्चितच आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने आणि भारत सरकारने याची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे. अध्यक्ष साहेब, जे प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केला की जे आपली जे योजना आहे त्याचा निधी सगळ्या विविध योजनेचा निधी त्याच्यामध्ये वळवला आहे असा आरोप केला. एक तर असं आहे की मी स्वतः अर्थमंत्री राहिलेला आहे, त्याच्यामुळे सामाजिक न्याय विभागाला आणि आदिवासी विभागाला जो नियतवय मिळतो तो नियतवय इतर कुठल्याही विभागाला वळवता येत नाही. तो डेसिग्नेटेड ज्याला आपण इंग्रजी म्हणतो तो डेसिग्नेटेड निधी आहे. 11% आणि 10% तो त्या विभागाच्यासाठीच खर्च करण्याचं सरकारच्या वरती कायद्याने बंधन आहे. त्यामुळे तशापैकीचा कुठलाही निधी हा या कारणाच्यासाठी वळवलेला नाही. राज्य सरकारचं वाढलेलं उत्पन्न लक्षामध्ये घेता 46,000 कोटी रुपयाची वर्षाची तरतूद आहे. यावेळेला ही योजना जुलै ऑगस्टपासून सुरू झालेली असल्यामुळे 35,000 कोटी रुपये लागतात, तेवढी आज राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आणि मजबूत आहे. काल जे कोकणामध्ये राणे पिताबुद्र आणि ठाकरे आमने सामने आले होते त्यावेळेस राणाराने बोलताना असं म्हणाले की एकाएकाला घरात खेचून मारेल, सत्ताधाऱ्यांनी बोलणं कितपत योग्य नाही, हे योग्य नाही. शेवटी जी काही घटना घडली आहे ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे, पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेमध्ये बोलणं म्हणजे शब्द वापरू शकत नाही अशा भाषेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांनी शब्दरचना केली. मी म्हटलं ना की हे योग्य नाही, अभिप्रेतच नाही. महाराष्ट्राच्या विचारधारेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अभिप्रेत नाही. महाराष्ट्राचं सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलंही आहे. त्याच्या अनुषंगाने जे काही लाभ आज नोकरीत किंवा प्रवेशासाठी पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. तरांगेंची जी मागणी आहे ती आणखीन ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यातील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे. काल जो काही राजकोट किल्ल्यावर प्रकार झाला, जो काही राडा झाला, त्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्ष म्हणजे आपले राज्यात सगळीकडे आज आंदोलन होणार आहे, कितपत योग्य आहे सत्ताधारी पक्षांना? आपण गल्लत करतात, कालच्या घटनेबद्दल नाही केलं. आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलचं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका. दुर्दैवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे. मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील. कालच्या कुठल्याही घटनेचं बद्दलचं तर मी मगाच सांगितलं, यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली. आपण सांगताय तसं वस्तुस्थिती नाही. आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलंय तेवढ्यापुरतं सीमित आपणही समजून घ्यावं. महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक
बैठक माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः झाली. येत्या 8 दिवसांमध्ये सुद्धा मी एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाच्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील, शिवसेनेच्या असतील आणि मग मित्र पक्षाच्या जागा या संदर्भातला सारासार विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. आज आम्ही काही ठरवलं नाही. प्राथमिक चर्चा 4-5 दिवसांमध्ये होईल. त्या चर्चेच्या अनुषंगाने आज राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान जागा विद्यमान सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रित असलेले विद्यमान सदस्य, शिवसेनेचे एकत्रित सदस्य आणि मग इतर मित्र पक्ष याच्या आधारावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरू करू. ज्यांनी ट्विट केले त्यांच्या बुद्धीची मला कीव कराशी वाटते. कारण या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद संबंध महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा आणि तरुणाईंचा मिळतो आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळे शब्द त्यांना कोणाला सुचतील असं काही मला वाटत नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेची ही तेवढीच आहे, मोजमाप तेवढंच आहे. सिंधुदुर्ग येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेल्या हेलिपॅडच्या राज्याच्या निवेदन स्पष्ट चिन्ह उपस्थित झाले. मला माहित नाही, जी माहिती असेल तर मी घेऊन नक्की त्या विषयी. काल तुमची यात्रा वसमत मध्ये असताना एका तलाठ्याचा तिथं खून झालेला आहे, भर दिवसा खून झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की जे फेरफार रखडले आहेत मराठवाड्यामध्ये हजारो फेरफार रखडले आहेत, ह्याच्यावर कोणी जे काही व्हीआयपी असतील त्यांचे फेरफार होतात, मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत असं बोललं जातं. एक असं आहे की महसूल यंत्रणा, त्या महसूल यंत्रणेने सर्वांसाठी समान न्याय ठेवलाच पाहिजे. फेरफाराच्या नोंदी असतील, पीकपणाच्या नोंदी असतील, पीक विमा योजनेच्या बाबतीमध्ये परतावा असेल, कृषी सन्मान योजना असेल, या बाबतीमध्ये सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. कालची घटलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये काल उपमुख्यमंत्री या नात्याने दादांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याजवळ त्यांनी माहिती घेतली आणि त्याच्या संदर्भातली कठोर कारवाई करायला त्यांनी सूचित केलेलं आहे. काल वसमतमध्ये दादांचं भाषण सुरू असताना मराठा समाजाने आंदोलकांनी जे आहेत ते घोषणाबाजी केली आणि त्या घोषणाबाजी दरम्यान सौम्य लाठीचार झाल्याच्या काही प्रसारमाध्यमांवरती बातम्या आल्या, याच्यात काय तथ्य? नाही, काही तथ्य नाही. मी पण त्या कार्यक्रमामध्ये होतो, बिलकुल तथ्य नाही. उलट त्यानं अगोदर आमदारांच्या घरी सुईची वेळ पण दिलेली होती, पण त्यांची इच्छा होती की तिथे येऊन द्यावं. दादांचं भाषण चालू असतानाच त्यांची निवेदनं दादाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत. त्याच्यामुळे अतिशय सौजन्याने जे आंदोलक त्या ठिकाणी आले होते त्यांच्याजवळ सन्मानपूर्वक चर्चा करून त्या संदर्भातली भूमिका दादाने त्या ठिकाणी मांडलेली. लाडकी बहीण योजना शासनाने काढलेली आहे, पण अनेक बहिणींचे फॉर्म भरले नाही येत आणि आपला जो नारी शक्तीचा ऍप आहे त्याच्यावरचा जो हेल्पलाईन नंबर आहे